आतापर्यंत आपण मॅथ्स वन मधील सेट्स अँड रियल नंबर्स असे दोन चॅप्टर्स कंप्लीट केलेले आहेत. या चॅप्टर्स मधील सर्व टॉपिक्सच्या सर्व व्हिडिओच्या लिंक आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आज आपण पॉलिनॉमियल्स या चॅप्टर मधील ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत. ऍक्टिव्हिटीज तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 2 and 3A मध्ये येतात, तर त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये करतोय. बघा, आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेला आहे 3m^5 - 7m + 5m³ + 2. आपल्याला सुरुवातीला टेबल मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायला सांगितलंय. काय करायचंय, हे पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचंय. कसं लिहायचं, स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, वी हॅव टू अरेंज द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल्स अरेंज करायचे, म्हणजेच 3m^5, त्यानंतर कोणती टर्म यायला पाहिजे, +5m³, त्यानंतर -7m आणि +2. आता आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय करायचं, याची डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल किती आहे बघा, 5. जर डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 5 असेल तर टर्म्स किती असायला हव्या होत्या या पॉलिनॉमियल मध्ये, 5 + 1 = 6, आणि आपल्याकडे 4 टर्म्स आहेत. याचा अर्थ कोणत्या तरी दोन टर्म्स मिसिंग आहेत. या कोणत्या मिसिंग टर्म्स आहेत त्या बघूया. m^5, m^3 म्हणजे मध्ये m^4 ची टर्म मिसिंग आहे. याचाच अर्थ त्या टर्मचा कोइफिशियंट काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. 0 × m^4. त्यानंतर 5m³, इथे m² ची टर्म मिसिंग आहे, त्यामुळे +0 × m² - 7m + 2. हा झाला इंडेक्स फॉर्म. आता आपण कोइफिशियंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. इंडेक्स फॉर्म लिहिल्यानंतर कोइफिशियंट फॉर्म अतिशय सोपा आहे. आपण ब्रॅकेट मध्ये या सगळ्या टर्म्सचे कोइफिशियंट लिहायचे सेपरेटेड बाय कॉमाज. इथे पहिला कोइफिशियंट आहे 3, 0, 5, 0, -7 and 2. अशा प्रकारे आपण कोइफिशियंट फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 5 असते तेव्हा कोइफिशियंट किती असतात, 6, लक्षात ठेवा. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियलच आपल्याला लिहायला सांगितलेली आहे आणि ती आपल्याला माहिती आहे. हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज नोन ऍज डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. आणि हायएस्ट पॉवर किती आहे, 5, म्हणजेच डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 5. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. आपल्याला इथे मिडलला काही पॉलिनॉमियल्सची लिस्ट दिलेली आहे आणि त्याचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. ते आपल्याला या बॉक्सेसमध्ये त्यानुसार क्लासिफाय करून लिहायचंय. इथून तिकडून सुरुवात करूया. बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय, पॉलिनॉमियल्स हॅव्हिंग ओनली 2 टर्म्स. बायनॉमियल्स याच्यामध्ये कोणत्या दोन टर्म्स असलेले पॉलिनॉमियल्स आहेत बघा, x + 7 दोनच टर्म्स आहेत. आणखी कुठे दोन टर्म्स आहेत, x³ + 9. आपण लिहून घेऊया x + 7 आणि x³ + 9. आणखी बघा 3x² + 5x किती टर्म्स आहेत, ओनली 2 टर्म्स. म्हणजे बायनॉमियल मध्ये यातले 3 पॉलिनॉमियल्स गेलेले आहेत. मोनोमियल. मोनोमियल म्हणजे ओनली 1 टर्म. इथे ओनली 1 टर्म असलेलं एकच पॉलिनॉमियल आहे x², ते आपण तिथे लिहितोय. ट्रायनॉमियल 3 टर्म्स. कुठे आहेत बघा, 3 टर्म्स इथे आपल्याला दिसत आहे, 2x² + 5x + 10. म्हणजे हे क्लासिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला हे या शब्दांचे अर्थ माहीत असले पाहिजे. इकडे येऊया क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल विथ डिग्री 2 इज नोन ऍज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. डिग्री 2 असलेले पॉलिनॉमियल्स कोणते आहेत बघा, इथे हायएस्ट डिग्री किती आहे, 2. त्याचप्रमाणे इथे हायएस्ट डिग्री किती आहे, 2.
इथे पण हायएस्ट डिग्री किती आहे टू, म्हणजे हायएस्ट पॉवर, सॉरी हायएस्ट पॉवर म्हणजेच डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. आणि या तिन्ही ठिकाणी हायएस्ट पॉवर टू आहे, याचाच अर्थ डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय आहे टू. त्यामुळे हे सगळे क्वाड्रॅटिक मध्ये येणार आहे. एक्स स्क्वेअर सेकंड आहे टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस टेन, आणि थर्ड थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स. आता लिनियर पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल विथ डिग्री वन इज नोन ऍज लिनियर पॉलिनॉमियल. कोणतं आहे बघा, एक्स प्लस सेवन मध्ये डिग्री वन आहे, बाकी कुठे तुम्हाला डिग्री वन दिसते का? नाही. त्यामुळे एक्स प्लस सेवन हे एकच आपल्याला इथे लिहिता येईल. आता क्युबिक पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल विथ डिग्री थ्री, थ्री डिग्री असलेलं. इथे बघा हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल किती आहे थ्री, त्यामुळे आपल्याला एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस फाईव्ह, आणि इथे पण एक्स क्यूब प्लस नाईन हे क्युबिक पॉलिनॉमियल आहे. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कम्प्लीट करता येते. अतिशय सोपी तीन मार्कांसाठी असलेली ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिव्हाइड द पॉलिनॉमियल दिलेला आहे तुम्हाला बाय एक्स प्लस टू. आपला डिव्हायजर आहे एक्स प्लस टू. काय करायचंय, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू गेट कोशंट अँड रिमाइंडर बाय युझिंग सिंथेटिक डिव्हिजन मेथड. कोणती डिव्हिजन वापरतोय आपण? सिंथेटिक डिव्हिजन मेथड. सगळ्यात महत्वाचं आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये, डिव्हायजर जर एक्स प्लस टू असेल तर आपण काय करतो, या प्लस टू चा अपोजिट नंबर घेतो. काय प्लस टू चा अपोजिट नंबर? मायनस टू. तो आपल्याला या बॉक्समध्ये लिहायला पाहिजे. मी वेगळा खडू वापरते, मायनस टू. त्यानंतर आपल्याला हे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे ज्याला डिव्हाइड करायचंय डिव्हिडंड, त्याचे कोइफिशियंट्स लिहायचे. डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल किती आहे बघा थ्री. हायएस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज नोन ऍज डिग्री किती आहे थ्री. डिग्री थ्री असेल तर टर्म्स किती असतात फोर. आपल्याकडे किती टर्म्स आहेत? ओनली थ्री टर्म्स. म्हणजे कोणती तरी एक टर्म मिसिंग आहे. एक्स क्यूब ची टर्म आहे, एक्स स्क्वेअर ची आहे, म्हणजे मिसिंग टर्म कोणती आहे? एक्स ची. याचाच अर्थ एक्स चा कोइफिशियंट काय असला पाहिजे? झिरो असला पाहिजे. त्यामुळे इथे कोइफिशियंट लिहिताना बघा प्लस थ्री प्लस टू, इथे कोइफिशियंट आपल्याला झिरो घ्यायचा आहे, आणि लास्ट टर्म आहे मायनस वन. आता आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया. हा जो थ्री आहे तो आपण जसाच्या तसा खाली लिहितो, थ्री इंटू मायनस टू. थ्री इंटू मायनस टू किती होतात? मायनस सिक्स. मायनस सिक्स प्लस टू मायनस फोर आले, बरोबर आहे. मायनस फोर इंटू मायनस टू, मायनस मायनस प्लस होणार आहे. फोर टू जा एट, झिरो प्लस एट एट आहे. एट इंटू मायनस टू किती होणार बघा, मायनस सिक्सटीन. एट मल्टीप्लाइड बाय टू सिक्सटीन झाले, आणि हे मायनस साईन, त्यामुळे मायनस सिक्सटीन. मायनस सिक्सटीन मायनस वन सेम साइन्स आहेत, ऍडिशन झालेली आहे मायनस सेवन्टीन. आता तुम्हाला माहिती आहे हा जो बॉक्स मध्ये लिहिलेला नंबर आहे मायनस सेवन, सॉरी मायनस सेवन्टीन, हा काय आहे? रिमाइंडर आहे. मायनस सेवन्टीन इज द रिमाइंडर. आणि कोशंट साठी आपल्याला हे तीन कोइफिशियंट आहेत. जर तीन कोइफिशियंट असतील, टर्म्स तीन आहेत, याचा अर्थ डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल किती आहे टू. जेवढ्या टर्म्स आहेत त्याच्यापेक्षा एकने कमी. आपल्याकडे व्हेरिएबल एक्स आहे, एक्स व्हेरिएबल घेऊन डिग्री टू असलेला आपल्याला कोशंट लिहायचा आहे, म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर डिग्री काय घ्यायचे टू, इथे मायनस फोर इंटू एक्स, आणि लास्ट टर्म आहे प्लस एट. अशा प्रकारे आपल्याला कोशंट लिहिता येतो. रिमाइंडर तर ऑलरेडी इथे बॉक्स मध्ये दिलेला आहे, तोच आपल्याला लिहायचा आहे. लक्षात आलंय, सिंथेटिक डिव्हिजन मेथड अतिशय सोपी मेथड आहे, आणि ऍक्टिव्हिटी मध्ये आल्यानंतर तर ती फारच सोपी आहे. लास्ट ऍक्टिव्हिटी बघा,
कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फॅक्टराइज द गिव्हन पॉलिनॉमियल. आपल्याला पॉलिनॉमियल दिलेलं आहे आणि त्या पॉलिनॉमियल मध्ये असलेले हे चार ब्रॅकेट्स आहेत ते आपल्याला सेकंड स्टेपला रीअरेंज करून दिलेत. बघा हा पहिला ब्रॅकेट आहे एक्स प्लस टू, त्याच्या बाजूला हा थर्ड ब्रॅकेट घेतलाय, त्यानंतर हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. ही अशी अरेंजमेंट का केली जाते आपल्याला माहिती आहे. अशा प्रकारचं जे पॉलिनॉमियल आहे ते आपल्याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड आपण वापरतो. ती सबस्टिट्यूशन मेथड वापरण्यासाठी आपल्याला यांच्या प्रॉडक्ट मध्ये काही सारखा असलेले पार्ट्स येण्यासाठी, सारख्या टर्म्स येण्यासाठी आपण ठराविक ब्रॅकेट्स हे जवळ आणणार आहोत आणि त्यांचे प्रॉडक्ट्स घेणार आहोत. ती स्टेप तुम्हाला करूनच दिलेली आहे. आता या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर, इथे मायनस फाईव्ह एक्स ही मिडल टर्म आलेली आहे, कारण मायनस सेवन प्लस टू किती होतात, मायनस फाईव्ह एक्स. आता या दोघांचा प्रॉडक्ट आपल्याला लिहायचा असतो, मायनस सेवन इंटू टू मायनस फोर्टीन. ऑलरेडी इथे मायनस साईन आहे त्यामुळे फोर्टीन लिहायचंय. इकडे पण बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येतात आणि मायनस थ्री मायनस टू मुळे मिडल टर्म येते मायनस फाईव्ह एक्स. आणि इथे मायनस थ्री इंटू मायनस टू प्लस सिक्स येतात. आता तुमच्या लक्षात येईल एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स, एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स दोन्ही ब्रॅकेटमध्ये समान आहे, सारखंच आहे. त्याच्यासाठी आपण एम हे लेटर सबस्टिट्यूट करतोय, त्यामुळे एम मायनस फोर्टीन हा पार्ट आहे तो आपला एम आहे. एम मायनस फोर्टीन सेकंड ब्रॅकेटमध्ये एम प्लस सिक्स प्लस सिक्स्टी फोर. आता आपल्याला प्रॉडक्ट ऑफ दीज टू ब्रॅकेट्स काढायचे. कसा काढतो आपण, एम ने मल्टीप्लाय केलं एम ला एम स्क्वेअर, एम ने प्लस सिक्स ला मल्टीप्लाय केलं प्लस सिक्स एम, मायनस फोर्टीन इंटू एम काय होणार आहे मायनस फोर्टीन एम, मायनस फोर्टीन इंटू सिक्स मायनस एटी फोर. आता नेक्स्ट स्टेप बघा, मायनस फोर्टीन एम प्लस सिक्स एम, साइन्स डिफरंट असतील तर मोठ्या नंबर मधून लहान नंबर सबट्रॅक्ट करायचे, मोठ्या नंबरचं साइन द्यायचंय. फोर्टीन मायनस सिक्स एट आणि मोठ्या नंबरचं साइन आहे मायनस, ते ऑलरेडी इथे दिलेलं आहे, त्यामुळे मिडल टर्म येणार आहे मायनस एट एम. इथे मायनस एटी फोर प्लस सिक्स्टी फोर मायनस ट्वेंटी ऑलरेडी दिलेलं आहे. आता आपल्याला याचे फॅक्टर्स पाडायचे, ट्वेंटीचे असे फॅक्टर्स पाडायचे की सबट्रॅक्शन काय यायला पाहिजे एट, बरोबर. तर आता दहा दुणे वीस, दहा दुणे वीस, त्या दहाला मायनस साईन द्यायची आहे, टू ला प्लस साईन, त्यामुळे मायनस टेन प्लस टू, मायनस टेन प्लस टू मायनस एट होतात आणि मायनस टेन प्लस टू प्रॉडक्ट होतो मायनस ट्वेंटी. असे फॅक्टर्स आपण पाडलेले आहेत. आता लास्ट स्टेपला आपल्याला एक्स एमच्या ऐवजी रिसबस्टिट्यूट करायचंय एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस टेन. इथे एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स या ब्लॉक्स मध्ये आपल्याला टू लिहायचंय. अशा प्रकारे फॅक्टरायझेशन आपल्याला करता येतं. ही ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे. कधी कधी तुम्हाला असं केवळ एवढंच दिलेलं असेल आणि तीन मार्कासाठी फॅक्टराइज असा प्रश्न असेल तेव्हा तुम्हाला याच स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनॉमियल्स या चॅप्टर्स मधील वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.